राग उद्धव ठाकरेंवर नाहीये तर संजय राऊतांवर आहे हे मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाचोऱ्याच्या ठाकरे गटाच्या सभेनंतर स्पष्ट केलंय. हिंमत असेल तर संजय राऊतांनी जळगावातून निवडणूक लढवून दाखवण्याचं आवाहनही त्यांनी दिलंय. भ्रष्टाचाराच्या आरोपावरूनही दोघांमध्ये कलगीतुरा रंगला. पाटील विरुद्ध संजय राऊत संघर्ष शिगेला. राग उद्धव साहेबांवर नाही, संजय राऊतांवर गुलाबराव पाटील. हिम्मत असेल तर राऊतांनी जळगावातून लढावे, गुलाबराव पाटलांचे आव्हान. राऊतांकडून भ्रष्टाचाराचे आरोप तर गुलाबराव पाटलांकडून राजीनाम्याची मागणी. काही जणांना असं वाटलं होतं की तेच म्हणजे शिवसेना. अरे आम्ही सभेत घुसणार अशा घोषी खूप पाहिल्यात आम्ही, पण निवडणुकीमध्ये अशा सगळ्या घोषींना त्यांची बिळ खोदून शेपट्यात धरून राजकारणामध्ये आपटायचे. पाचोऱ्या सभेत रविवारी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील आमदारांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. जळगावातील पाचही आमदार शिंदेंसोबत गेले असले तरी निवडून देणारी जनता आपल्या सोबत असल्याचंही ठाकरे या सभेत म्हणाले. सभेनंतर राग उद्धव ठाकरेंवर नाही तर संजय राऊतांवर असल्याचं भाष्य गुलाबरावांनी केलंय. टार्गेटवर संजय राऊत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. हिंमत असेल तर राऊतांनी जळगावातून निवडणूक लढवण्याचं आव्हान देखील त्यांनी दिलंय. आंब्याच्या झाडाला दगड मारले जातात ना, निंबाच्या झाडाला मारले जात नाही. काल उद्धव साहेबांनी घुसून घुसून घुशी मारण्याचा असा उल्लेख केलेला आहे. त्यांच्यावर विरोधच नव्हता माझा, विरोध माझा राऊत, माझा खाद्य राऊत आहे. या सभेपूर्वी विरोधात बोलाल तर सभेत घुसण्याचा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला होता. सभेपूर्वी 2 दिवस संजय राऊत हे जळगाव जिल्ह्यात तळ ठोकून होते. हिम्मत असेल तर सभेत घुसून दाखवा असं प्रति आव्हान संजय राऊतांनी दिलं होतं. मित्र जे आहे आरोतात्या जयंत्यावर माझा ज्यांचा फार माझ्यावर उपकार होता ते कैलासवासी आरोतात्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी येत आहेत. आरोतात्यांचं आणि उद्धव साहेबांचं पहिल्यापासून संबंध होते, त्या प्रेमापोटी ते येत आहेत. मला तरी असं वाटतं की पुतळ्याच्या कामाला येत असतील तर जिल्ह्यामध्ये त्यांचं स्वागत आहे. पण कोणी माझ्यावर किंवा संजय राऊत सारखा माणूस जर कोणी बोलत असेल तर मी SPना उद्याच्या दिवशी निवेदन देणार आहे की चौकटीत बोलावं, नाहीतर मी तिथे सभेत घुसेल. कोरोनाच्या काळात 400 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला तर या प्रकरणाची 3 महिन्यात चौकशी करा, दोषी सापडलो तर मंत्रिपदाचा राजीनामा देईन, अन्यथा राऊतांनी खासदारकी सोडावी असं प्रति आव्हान गुलाबरावांनी दिलं होतं. ते सगळे कागद आता माझ्या हातामध्ये आहेत जळगावच्या पालकमंत्र्याचे. त्याच्यावर त्याच गँगचे एक सदस्य जे आहेत चिमणराव पाटील त्यांनी आक्षेप घेतला आहे मुख्यमंत्री त्यावेळेला विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये याच्यावरती प्रश्न उपस्थित झालेत, पण प्रकरण दाबलं जातं. साधारण 400 कोटीचा घोटाळा या माणसानं करोना काळात लोकांचे प्राण जात असताना ते कोण सांगणार आहे आमचा राजीनामा विचारणार आहे? आमच्या मतावर आमच्या मतांवर मोठे झालेले हे लोक, हे यांचा काय संबंध आमचा राजीनामा मागायचा? आम्ही म्हणतोय त्यांनी राजीनामा द्यावा, आमचे 41 मतं घेतले राजीनामा द्या एवढा स्वाभिमानी आहे. तर स्वतः राजीनामा द्यायचा नाही, हलकटपणाने वागायचं. आणि मला तरी असं वाटतं की राजीनामा देण्याइतकी त्यांची लायकी बी नाही, देणार पण नाही. सभेच्या निमित्तानं ठाकरे गट आणि शिंदे गटातील 2 नेत्यात असा संघर्ष पाहायला मिळालाय. दुसरीकडे भाषणात उद्धव ठाकरेंनी सभेत स्थानिक मुद्द्यांना स्पर्श केला. दिवंगत आमदार आरो तात्या पाटील आणि सभेच्या आयोजक वैशाली सूर्यवंशी पाटील या शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या चुलत भगिनी आहेत. त्यामुळे येत्या काळात पाचोऱ्यातील विधानसभा निवडणूक भाऊ आणि बहिणीत होईल असं मानण्यात येत आहे. आता प्रश्न असा आहे की संजय राऊत टार्गेट का बनत आहेत? कारण ते बोलतात, ते फ्रंटल मॅन आहे, फ्रंटल मॅन ऑफ
उद्धव ठाकरे, त्याच्यामुळे मग त्यांना त्या पत्राचाळ प्रकरणात अरेस्ट करणं असू दे किंवा आता गुलाबराव पाटील आणि संजय राऊत हा संघर्ष असू दे, उद्धव ठाकरेंना दूर ठेवून अशा प्रकारे त्यांचे फ्रंटल मॅन म्हणून संजय राऊतांना टार्गेट करणं हेच भाजप सेना सरकारने पण केलेलं आहे, म्हणून त्यांना पत्राचाळ प्रकरणात अरेस्ट केलेलं होतं. आणि आता गुलाबराव पाटील आणि संजय राऊत हा जो काही संघर्ष सांगितला जातोय तोही त्याचंच द्योतक आहे. पाचोरीच्या सभेच्या निमित्तानं या भागातील शिवसैनिकांना बळ देण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. ही सभा सुरळीत पार पडल्यानं गुलाबराव पाटील हे बॅकफूटवर गेले का असा प्रश्न आता विचारण्यात येतोय. तर सभेत संजय राऊत 3 मिनिटं बोलले असं सांगत गुलाबरावांनी दिलेला इशारा कामी आल्याचं म्हटलंय. गुलाबरावांनी उद्धव ठाकरेंना लक्ष न करता राऊतांना लक्ष करण्याचा प्रयत्न केलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र. त्यामुळे एकेकाळी शिवसेनेच्या एकाच छताखाली वावरणारे आता 2 वेगवेगळ्या गटात विभागले गेलेत आणि या दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत राहणार आहेत. येत्या काळात देखील अनेक आरोप प्रत्यारोप समोर येतच असणार आहेत. या रिपोर्टसह या बुलेटिनमध्ये इथंच थांबायची वेळ झाली आहे. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज स्टेट, महाराष्ट्र गोवा.